तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. इथे शेतकरी आत्महत्या करतात, एकनाथ शिंदेंची 75 अंकित शेती आहे, ते हेलिकॉप्टरनं शेतात जातात, अमावास्या पौर्णिमेला काही वेगळं पीक घेतात असंही ऐकलंय. उद्धव ठाकरेंचा शिंदेंना खोचक टोला. त्यात नव्हे, देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि 75 अंकित शेती करतो, विशेषतः अमावास्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर आहे. लंडनच्या 75 अंकित हॉटेलपेक्षा 75 अंकित शेती बरी, ठाकरेंना शेतातील फळं पाठवणार, एकनाथ शिंदेंचं उत्तर. सरकार लाडकी बहीण योजना आणणार असेल तर लाडका भाऊ योजनाही आणा. बेकारी वाढली आहे, मुलांनाही मदतीची गरज आहे, पण योजनेची अंमलबजावणी मुनगंटीवार यांच्याकडे देऊ नका, उद्धव ठाकरेंचा निशाणा. जर काही योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत, पण लाडका भाऊ सुद्धा योजना आणा आणि त्यांना सुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनीने लाभ देणार आहात तसं माझ्या भावाला पण द्या, तुम्ही भेदभाव करू नका. लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊ योजना आणा, मात्र मुनगंटीवार यांना त्याची जबाबदारी देऊ नका, ठाकरेंचा टोला. तर बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत, शिंदेंचं उत्तर. भाऊ, आता मी एकच सांगतो, आम्ही तर लाडकी बहीण, आमची लाडाची लेख लाडकी तर केलंच आम्ही, लाडकी बहीण पण करू, लाडका भाऊ पण करू, पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत. उद्धव ठाकरे हे टोमणे मास्तर, आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकत नाही, राजकारणातील सभ्यता म्हणून चॉकलेट दिला, सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर. तिने इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या नेतृत्वाने अशा पद्धतीने टोमणे मार्गाने ते मोठे होत असेल असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, आणि म्हणून देवेंद्रजींनी सांगितलं ना, टोमणे मास्टर. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत सर्वसामान्य तोडगा काढा, आम्ही सोबत. ज्यांनी शूरांची शपथ घेतली त्यांनी तोडगा काढावा, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. मुंबईतील टॉवर्समध्ये मराठी माणसांसाठी 50% घरं रिकामी ठेवा, अनिल परब यांच्या मागणीला उद्धव ठाकरेंचाही दुजोरा. 50% मराठी माणसांना द्या, कॉर्पोरेशन में आके बैठे हैं, तो आपके टॉवर में दे दो ना, 50% मराठी लोग रहेंगे, द्या. कारण हे केलं नाही तर आम्ही असताना मराठी भाषा सक्तीची केली ना, आणि या पुढे सरकार आलं होती सुद्धा आम्ही. पेपर लीक होतोय आणि राम मंदिरही लीक होत आहे, तरीही सरकारला लाज लज्जा नाही, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. विधानसभा निवडणुकीत आम्ही तिसरा उमेदवार उतरवणार, उद्धव ठाकरेंची घोषणा. विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं समोर.